अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठी इनकमिंग सध्या पाहायला मिळाली. रिसान सिद्दीकी यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नुकताच पक्षप्रवेश केला. वांद्रे पूर्व मतदारसंघातून रिसान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाचे दिग्गज नेते संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेला आहे. सांगलीतील इस्लामपूरच्या निशिकांत पाटील यांनीही अजितदादांच्या राष्ट्रवादीत हा पक्षप्रवेश केला. आणि त्या संदर्भातली आपण ही चार दृश्य पाहू शकतो. रिसान सिद्दीकी यांनी नुकताच पक्षप्रवेश केलेला आहे. वांद्रे पूर्वमधून ते निवडणूक लढणार आहेत. तर संजय पाटील तासगाव कवठे महाकाळमधून निवडणूक लढतील. निशिकांत पाटील यांचासुद्धा अजित पवार यांच्या पक्षात पक्षप्रवेश झालेला आहे. इस्लामपूरमधून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रताप चिखलीकर हे कंदार लोहामधून सध्या निवडणुकीच्या रिंगणात असतील. नुकताच अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. आणि आपण ही चार दृश्य पाहू शकतो. नुकतंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये या चार महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मोठी इनकमिंग खरं तर आज आपल्याला पाहायला मिळाली. यामधलं महत्त्वाचं नाव म्हणजे रिसान सिद्दीकी यांनी नुकताच हा पक्षप्रवेश केला. वांद्रे पूर्वमधून ते आता निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. सोबतच आपण पाहू शकतो आहे संजय काका पाटील यांना तासगाव कवठे महाकाळमधून ते निवडणुकीच्या सध्या रिंगणात उतरणार अशी माहिती मिळते. सोबतच प्रताप पाटील चिखलीकर यांनीसुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलेला आहे. आणि आपण पक्षप्रवेशाची ही चार दृश्य सध्या पाहू शकतोय. तर मोठी इनकमिंग आपल्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीत पाहायला मिळाली. वांद्रे पूर्वमधून रिसान सिद्दीकी, तासगाव कवठे महाकाळमधून संजय पाटील, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, कंधार लोहामधून प्रताप चिखलीकर हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आणि त्या संदर्भातली ही चार दृश्य, चार नावं सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये या चार महत्त्वाच्या नेत्यांनी नुकताच पक्षप्रवेश केला. आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं होतं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा प्रमुख उपस्थित होते. अनेक नेतेसुद्धा या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. उस टाइम का थोड़ा माहौल अलग था. कहीं लोग धर्म के नाम पे, जाति के नाम पे और संविधान के नाम से कुछ लोगों के गलत मैसेज गए थे, इसकी वजह से हो गया है. वातावरण लोगों को समझ में भी आया है और ये विधानसभा असेंबली का इलेक्शन है, इसीलिए 100% महायुति की गवर्नमेंट आ जाएगी. एनसीपी की सीट आने के बाद डिस्कशन हो गया और उसमें हमने प्रवेश कर दिया है. सीट शेयरिंग को लेकर अभी भी पूरा तरह मुद्दा सुलझानी है. दिल्ली में कल अमित शाह से मुलाकात हो जाने के बाद ऐसा कहा जा रहा है कि आज सारी चर्चा फाइनल हो जाएगी, तो आपको जानकारी है सीट शेयरिंग में उनके मुद्दों पर बात अटकी हुई है? नहीं, ये तो जानकारी है कि अपनी तासगांव की और इस्लामपुर की सीट एनसीपी को गई है और ये सब ऊपर डिस्कशन होके किया है काम, ये तो मालूम हो गया है. आपको विश्वास है आप जीत जाएंगे? 100% जीत जाएंगे, 100% जीत जाएंगे. आज आपने भाजपा छोड़ के एनसीपी ज्वाइन किया, क्या कारण था? भारतीय जनता पार्टी के मेरे शीर्ष नेता देवेंद्र फडणवीस साहब के आदेश से मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आज ज्वाइन किया. गठबंधन की सरकार है, महायुति की सरकार है. ये जगह जो इस्लामपुर विधानसभा है वो राष्ट्रवादी के लिए गई, इसलिए भाजपा से वहां पे शिफ्ट करना पड़ा मुझे. और ये इलेक्शन इस्लामपुर विधानसभा में मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से ये चुनाव जीत जाऊंगा, ऐसे मुझे निश्चित उम्मीद है. आप सांगली के जिलाध्यक्ष थे भाजपा के, अब आप इस्लामपुर विधानसभा से प्रत्याशी रहेंगे, तो ये जो परिवर्तन है कि आपके मतदाताओं को पटेगा, भाजपा कार्यकर्ताओं इसको स्वीकार करेंगे? भारतीय जनता पार्टी का जिलाध्यक्ष करके मैंने 2.5 साल काम किया है. अभी इस्लामपुर विधानसभा का जो इलेक्शन है वो इलेक्शन 100% जो लोगों की मांग थी उसी मांग के हिसाब से ये जगह राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष को गई है और लोग वो स्वीकार करेंगे, ऐसे मुझे उम्मीद है. ज्वाइनिंग एनसीपी एंड लीविंग कांग्रेस नाउ, इट्स एन इमोशनल डे फॉर मी एंड माय फैमिली एंड
आई एम थैंकफुल टू अजीत पवार दादा, प्रफुल्ल पटेल जी, सुनील तटकरे जी फॉर बिलीविंग मी इन दीज टफ टाइम्स. And I have got the nomination from Bandra East, and I'm sure that with the love and support of all the people, I will definitely win Bandra East yet again. It's a tough time for you and your constituency, both and the family is facing tough time. So how do you expect Bandra East constituency and its people supporting you? They've always been my pillar of strength, and they know the tough times that me and my family are facing. And it's needless to say that the entire all the people of Andhra East are with me, and the results will definitely reflect that. Thank you. तर आपण पाहिलं, चार महत्त्वाच्या नेत्यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अपक्ष प्रवेश केला. त्यानंतर त्यांना ईबी फॉर्मचं सुद्धा वाटप करण्यात आलं आणि यावेळी अनेक नेतेसुद्धा उपस्थित होते. आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी धनंजय दळवे सध्या आपल्यासोबत आहेत. धनंजय, महत्त्वाची बातमी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आपल्याला मोठी इनकमिंग सध्या पाहायला मिळाली. चार महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. धनंजय, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? धनंजय यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र आताची ही महत्वाची अपडेट, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये या चार प्रमुख नेत्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे. पुढे जाऊयात. नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवार यांनी सना मलिक यांना एबी फॉर्म दिल्याचं पाहायला मिळालं. अधिकृत घोषणा सध्या बाकी आहे. सना मलिक यांना मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून ही उमेदवारी जाहीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर अनेक दिवसांपासून चर्चा होती सना मलिक यांना उमेदवारी देण्यासंदर्भात, आणि नुकतीच अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून बाकी असल्याचं पाहायला मिळत आहे.